नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण शिकणार आहोत दशांश अपूर्णांकाचा भागाकार कसा करायचा. तर मित्रांनो, आपल्याला बऱ्याचदा दशांश अपूर्णांकाचा भागाकार म्हणला की प्रश्नचिन्ह पडतो की आता दशांश चिन्ह द्यायचा कुठं आणि याचं उत्तर सरळ रूप याला कसं देऊन भागाकार कसा करायचा, असे अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात. आणि दशांश अपूर्णांकावर प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी प्रश्न विचारला जातो. चला तर मग पाहूया आज आपण दशांश अपूर्णांकाचा भागाकार कसा करायचा. तर बघा, पहिलं गणित आहे या ठिकाणी मित्रांनो. तर बघा, हे आहे मित्रांनो आपलं पहिलं गणित. तर या ठिकाणी आपल्याला वर अंशामध्ये दिलेलं आहे 0.250 आणि छेदामध्ये दिलेलं आहे 0.05. तर सर्वप्रथम काय करायचं मित्रांनो, जे आपल्याला दिलं आहे ते आपण अगोदर लिहून घ्यायचं. बघा, या ठिकाणी आपण जर बघितलात तर वर किती आहेत, हे 250 आहेत. म्हणून हे अगोदर 250 अशाच असे लिहून घेऊया, 250. आणि छेदात किती आहेत, तर हे 5 आहेत. तर हे 5 आपण असे या ठिकाणी लिहून घेऊया. आता काय करायचं मित्रांनो, आता लक्षपूर्वक बघा की आपण वरचे 250 जशा तसे लिहिले, छेदातले 5 जशा तसे लिहिलेले आहेत. तर या ठिकाणी काय करायचं आहे की छेदामध्ये अगोदर निरीक्षण करायचं आहे, छेदात अंश दशांश चिन्हाच्या नंतर किती अंक आहेत, तर 2 अंक आहेत. तर मित्रांनो, छेदात ही 2 अंक आहेत म्हणून इकडं पुढं अंशामध्ये आपण हे 20 द्यायचे. बघा काय केलं आपण, छेदात दशांश चिन्हाच्या नंतर या ठिकाणी 2 अंक आहेत म्हणून आपण अंशामध्ये या ठिकाणी ही 20 दिली आहेत. तसंच आपण आता अंशाला बघायचं आहे, अंशाच्या ह्या दशांश चिन्हाच्या नंतर इथं 1, 2 आणि 3 अंक आहेत म्हणून आपण काय करायचं, दशांशाच्या नंतर 3 अंक आहेत म्हणून छेदामध्ये आपण 30 द्यायचे. बघा परत एकदा मी सांगतो तुम्हाला, 0.05 तर छेदामध्ये दशांश चिन्हाच्या नंतर 2 अंक आहेत म्हणून आपण इथं अंशामध्ये 20 दिले. आणि इथं अंशामध्ये दशांश चिन्हाच्या नंतर 3 अंक आहेत म्हणून इथं छेदामध्ये आपण 30 दिले. आणि आता आपल्याला सरळ रूप त्याला लवकरात लवकर देता येईल मित्रांनो. हा 0, हा 0, हा 0, हा 0, हा 0, हा 0. आता राहिला काय मित्रांनो, तर या ठिकाणी 25/5 आणि 5 × 5 आणि 5×5=25. म्हणजे आपल्या जो भागाकार दिला होता हा 0.250/0.05 याचं उत्तर आपल्याला 5 मिळालं आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, हे आहे आपलं दुसरं गणित. या ठिकाणी दुसरं गणित आपल्याला काय दिलं आहे मित्रांनो, 0.0049 आणि छेदात दिलं आहे 0.007. तर याचा भागाकार कसा करायचा ते या ठिकाणी बघूया. आता तुम्हाला सांगितल्यासारखं आपण या ठिकाणी मित्रांनो इथं पूर्ण संख्या कुठली आहे, 49 आहे, ती 49 या ठिकाणी लिहून घ्यायची. आणि छेदात या ठिकाणी 7 आहे एकच, ती 7 या ठिकाणी आपण लिहून घेऊया. आता बघा मित्रांनो, इथं छेदामध्ये दशांश चिन्हाच्या नंतर किती अंक आहेत, 3 अंक आहेत. मग इथं छेदात 3 अंक आहेत म्हणून अंशामध्ये आपण 30 द्यायची. आणि इथं बघा, तर इथं किती आहेत, दशांश चिन्हाच्या नंतर 1, 2, 3, 4 अंक आहेत म्हणून छेदात आपण या ठिकाणी 40 द्यायची. बघा इथं छेदात दशांश अपूर्णांकाच्या नंतर 3 अंक होती म्हणून 30 दिली, इथं दशांश अपूर्णांकाच्या नंतर 4 आहेत म्हणून छेदात 4 दिली. आणि आता आपण याला सरळ रूप देऊया, 1, 1, 1, 1, 1, 1. आता काय झालं मित्रांनो आपलं, तर या ठिकाणी 49/70 हे या ठिकाणी आपले शिल्लक राहिलेत. आता मित्रांनो याला 7 भाग जातो,
हे 7 7 49 आणि 7 10 70 बघा। तर अशा पद्धतीने आपण याला सरळ रूप देऊ शकतो आणि असा भागाकार करू शकतो आणि आपल्याला या ठिकाणी याचं उत्तर जे मिळालं आहे ते 7 10। बघा मित्रांनो, हे तिसरं गणित आहे। या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे तर 0.072 0.72 0.18। तर बघूया याचं उत्तर आपण कसं काढू शकतो। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी पूर्ण संख्या काय दिली आपल्याला 72। या ठिकाणी आपण 72 लिहून घ्यायचे छेद, इथं पूर्ण संख्या काय आहे 18 आहे, तर ठीक आहे इथं 18 आपण लिहून घेऊया। आता बघा छेदामध्ये दशांश चिन्हाच्या नंतर 4 अंक आहेत म्हणून अंशाला 4 शून्य द्यायची 1 2 3 4। आणि इथं अंशाचाच बघा दशांश चिन्हाच्या नंतर या ठिकाणी आपल्याला 3 अंक दिसतात म्हणून छेदात 3 0 1 2 3। आता आपण याला सरळ रूप देऊ शकतो, हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य हा शून्य हा शून्य आणि हा शून्य। आता राहिलं काय शिल्लक मित्रांनो, तर या ठिकाणी आपण बघितलात तर 720 छेद 18। आता तुम्ही या ठिकाणी भागाकार देऊ शकता, जर तुम्हाला 18 पाडा येत असेल ठीक, नसेल येत तर तुम्ही 2 पण भागू शकता किंवा 9 पण भाग देऊ शकताय। पण डायरेक्ट जर आपल्याला 18 पाडा येत असेल तर 18 1 18 18 3 54 18 4 72 म्हणजे इथं शून्य उरला आणि हा शून्य। या ठिकाणी मित्रांनो आपलं जे उत्तर आलेलं आहे ते 40 आलेलं आहे। तर बघा, तर अशा प्रकारे आपण हे सरळ रूप देऊ शकतो। अशीच अनेक उदाहरणं घ्या आणि सराव करा। सगळ्यात सोपी पद्धती आहे दशांश भागाकार करण्या दशांश अपूर्णांकाचा भागाकार करण्याची। धन्यवाद।